गेल्या रविवारी पुन्हा मी एक ब्रेक घेतला, पण या ब्रेक नंतर यावेळेस पुन्हा एकदा मी एका माझ्या विद्यार्थिनीला आणि माझ्या एका मैत्रिणीला घेऊन आपल्या समोर आले. तिचं नाव आहे सोनाली खरे. नमस्कार. सोन्याताईचा जेव्हा मला फोन आला की ग्रॅटिट्यूड सिरीज मध्ये तुला बोलायचंय, तेव्हा मला ऐकून खरं तर खूप छान वाटलं, खूप आनंद झाला की तिने तिच्या या सिरीजमध्ये मला सहभागी करून घेतलंय. म्हणून मी खुश होते, फोन ठेवला, आणि त्यानंतर काही वेळानंतर मला ऍक्च्युली रिअलाइज झालं की अरे बापरे, सोन्याताईबद्दल बोलायचंय, आपल्या गुरुबद्दल बोलायचंय, आणि ही केवढी मोठी गोष्ट आहे, लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. त्यामुळे मला प्रचंड टेन्शन आलं आणि मी थोडंसं ते पुढे 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 ढकलत होते, आणि फायनली मी आज धीर करून इथे बोलायला किंवा माझी जी भावना आहे, माझं जे ग्रॅटिट्यूड आहे तिच्याविषयीचं, ते मी शेअर करायला इथे बसलीये. आणि आय होप मला जे काही वाटतं तिच्याबद्दल ते मी इथे तुमच्याबरोबर शेअर करू शकेन. सोनालीची आणि माझी भेट झाली त्याला बरीच वर्ष झाली, म्हणजे 20-21 वर्ष तरी नक्की झाली असतील, किंवा 15-16 वर्ष तरी नक्की झाली असतील. पुरुगड्याचं एक इव्हेंट केलं होतं आम्ही, आणि त्या इव्हेंटला इथेच टाका तंबू नावाचं गाणं ते कोरिओग्राफ केलं होतं. सोनालीने जेव्हा रिहर्सलला एंट्री घेतली तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ही मुलगी शिकली आहे, आणि एक अंदाज येतो ना आपल्याला. तर मी तिला विचारलं की अगं तू काही शिकली वगैरे आहेस का, तर ती म्हणाली की हो मी राजकुमार केतकरांकडे एवढे वर्ष शिकली आहेत आई. म्हटलं अरे वा, पण मग तू कंटिन्यू का करत नाही आहेस? मला नाही नाही मी नाटक सिनेमात आता मला करायचं आहे काम, त्याच्यामुळे मी सध्या इथे फोकस केलाय. तर मी म्हटलं की हो पण हे सोडू नकोस, असं मी एक आपलं तिला म्हणून गेले. माझ्यातला हा गुण आहे का माझ्यातला हा दोष आहे मला माहिती नाही, पण माझ्या एक डोक्यात गोष्ट असेल तर ती पक्की असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला ती भेटली की मी तिला म्हणायचे की करतेस ना क्लासिकल डान्स. नंतर तिला असं व्हायला लागलं की मला भेटल्यानंतर एक तिच्या डोळ्यात असं यायचं की ताई मी नाही अजून कंटिन्यू केलाय. चांगली नाचते सोनाली, आणि तिने जर नाचातच कंटिन्यू केलं असतं तर आणखीन त्या काळामध्ये चांगली नाचू शकली असती. एनिवे, पण आता पुन्हा सोनाली तिच्या मुलीच्या निमित्ताने क्लासला येते. सोनियाताईची आणि माझी पहिली ओळख झाली ती म्हणजे 2001 किंवा 2002 दरम्यान, जेव्हा महाराष्ट्र शासनाचे अवॉर्ड्स असायचे, स्टेट अवॉर्ड्स. त्यावेळेस मी अगदीच नवीन होते आणि सोनियाताई तिथे डान्स बसवायला होती, आणि ते गाणं होतं इथेच टाका तंबू. मी ऍक्च्युली आधी कथक नृत्य शिकत होते, पण त्यावेळेस तिथे नृत्य करताना मला खरं कळलं की कसं शिकलं पाहिजे, कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे, काय गोष्टी महत्वाच्या आहेत. तर तो जो पूर्ण एक एक्सपिरियन्स होता सोन्याताईबरोबरचा, तो आय थिंक मला खूप काही शिकवून गेला, आणि बऱ्याच गोष्टी मी तिथनं त्या लक्षात ठेवल्या. आणि मी असा विचार केला की आता मी जर काय पुन्हा पुढे जर काय मला कथक नृत्य शिकायची संधी मिळाली, कारण की त्या दरम्यान मी फार बिझी झालो होते, म्हणजे मला त्याचा आनंदही आहे आणि त्याची खंतही आहे, कारण की कथक नृत्य मी जवळजवळ उपांत्य विशारदपर्यंत शिकले होते. आणि मग माझ्या या क्षेत्रामध्ये मी एवढी बिझी झाले की मला डोंबिवली ते मुंबई हा सगळा प्रवास करणं आणि त्यातून मग क्लास अटेंड करणं हे अजिबात शक्य नव्हतं. आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की ह्याच्या पुढे जर काय मला संधी मिळाली, मला चान्स मिळाला, तर मी सोन्याताईकडेच जाणार. आणि देवाच्या कृपेने तसंच झालं. दरम्यानच्या काळामध्ये मला खूप सतत वाटत होतं की सुरुवात करूया आपल्या नृत्याला, परत एकदा कथक शिकूया. माझ्या आईची सतत मला मागणं सांगणं होतं की शीक शीक सुरुवात कर पुन्हा, पण ते होऊच शकत नव्हतं. त्यानंतर माझी मुलगी 4.5 वर्षाची झाली, 4-4.5, आणि मग मला असं जाणवलं की आता आपल्या मुलीला आपण कथक नृत्यामध्ये घातलं पाहिजे, तिला त्याची ओळख करून दिली पाहिजे. आणि तेव्हा पहिलं नाव अर्थातच माझ्या डोक्यात आलं ते सोन्याताईचं. मी तिला फोन केला आणि तिला म्हटलं की माझ्या मुलीला मला कथक शिकवायला आता तुझ्याकडे पाठवायचंय. तर तिने मला सांगितलं की अजून ती खूप लहान आहे, तर तू तिला एक ती 5.5 वर्षाची होईल तेव्हा माझ्याकडे घेऊन ये. आणि माझं असं झालं ओके, तर अजून 1 वर्ष थांबायचंय. पण त्यानंतर ती सोन्याताईकडे जायला लागली आणि मला तिच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नव्हतं. तिची मनापासून इच्छा होत असेल, तिला वाटत असेल की ही कला मला शिकायची आहे किंवा मला ह्याच्यामधनं आनंद मिळतोय, तर मी तिला ती पुढे शिकू देणार होते. पण सोन्याताईच्या इथे क्लासमध्ये आय थिंक ती इतकी रुळली की मला कुठेही तिच्यावरती फोर्स करण्याची गरज पडली नाही आणि दबाव टाकण्याची गरज पडली नाही. ती आपसुकच तिला त्याची गोडी लागत गेली आणि ती पुढे शिकत गेली. सोनालीची मुलगी माझ्याकडे शिकते आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की फार चांगला सेन्स सगळ्यामध्ये आहे, अत्यंत सिन्सिअर आहे, वेळेत क्लासला.
एक चांगली पालक आहे सोनाली, त्यामुळे तिची पालक म्हणून आणि विद्यार्थिनी म्हणून ह्या भूमिका खूप क्लिअर आहेत आणि त्यामुळे समजूतदारपणा असा पालकांमध्ये असेल आणि असा विद्यार्थिनीमध्ये असेल तर ग्रुप येतो गुरुला, शिकवणाऱ्याला ग्रुप येतो आणि तसा नेहमी मला सोनालीकडे बघून ग्रुप येतो. मी सनाया बरोबर ऑफकोर्स तिच्या क्लासेसमध्ये जायचे, जेव्हा कधी मला वेळ असायचा तेव्हा मी तिला सोबत म्हणून क्लासमध्ये जायचे, तेव्हा त्या मुलींना नाच करताना बघून मला माझ्या क्लासेसची माझ्या नृत्याची आठवण व्हायला लागली. आणि मग जेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी गेले होते सनाया बरोबर तिला घेऊन ठाण्याला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला, तेव्हा मला खूपच राहवलं नाही, मला मला आतून असं हे झालं की बास आता खूप कारणं देऊन झालेली आहेत. मग भले ती मी एक्सक्युजेस यूज करत होते, माझं काम म्हणा किंवा माझं माझ्या घरातली माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप स्वतःला गुंतून ठेवलं होतं आणि आतमध्ये माझ्या दडलेल्या त्या इच्छेला पॅशनला किंवा आवडीला मी फार जस्टिस देत नव्हते. त्यामुळे त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला खरंच खूप वाईट वाटलं आणि ते कुठेतरी सोन्याताईला जाणवलं. त्यावेळेस तिने मला सांगितलं की तू सुरुवात कर, तुला जसं जमेल तसं तू क्लासला ये, तुला माटुंग्याच्या क्लासला जमत नसेल तर माटुंग्याच्या क्लासला जाऊ नकोस, तू पार्लाच्या क्लासला जा, तुला ज्या दिवशी जिथे तुला वेळ मिळेल त्या दिवशी तिथे जाऊन तू क्लास कर पण तू सुरू कर. आणि जेव्हा जेव्हा सोनियाताईने ते प्रोत्साहन मला दिलं, तो विश्वास दाखवला, ती तो पाठिंबा दिला, तो माझ्यासाठी खरंच खूप मोठा होता. आणि मी तिला कडकडून मिठी मारली आणि मी तिला म्हटलं की मी आता सुरू करते. आणि त्यानंतर मी माझ्या कथक नृत्याला सुरुवात केली. ऑफकोर्स माझी 15 वर्षांमध्ये काहीच कथक नृत्य न केल्यामुळे मला काहीच आठवत नव्हतं, माझी पाठी कम्प्लिटली कोरी होती, पण आय थिंक ती चांगली गोष्ट झाली माझ्यासाठी कारण की मला नव्याने हे सगळं छान प्रकारे आत्मसात करता येऊ शकत होतं. सोनालीविषयी मी असं सांगेन की खूप सिन्सिअर आहे आणि शास्त्रीय कला कुठली शिकायची म्हटल्यावर शरणागती हा पहिला गुण लागतो कुठल्याही विद्यार्थिनीमध्ये, तो गुण तिच्यामध्ये आहे. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये किंवा बाहेरच्या फील्डमध्ये काम केल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जेव्हा कुठली गोष्ट कोणाकडे शिकायला गेलात तर मला ती येते पण मी फक्त त्याची जरा पॉलिश करायला तुमच्याकडे येते हा भाव घेऊन तुम्ही नाही शिकू शकत, मला ती येत नाही आहे, मला त्या गोष्टीची ओळखच नाही आहे आणि तुम्हाला शिकवशील का, हा जेव्हा भाव तुमच्या मनात असतो तेव्हाच तुम्ही व्यक्तीकडे शिकू शकता आणि तो भाव 100% सोनालीमध्ये होता. मी क्लास करायला लागले रेग्युलरली, सनायाचा पण क्लास माझ्याबरोबरच असायचा, माझ्यानंतर असायचा, माझ्याबरोबर आणखी छोट्या छोट्या मुली पण डान्स करायला असायच्या. मधनं मधनं सोन्याताई यायची, तेव्हा प्रचंड दडपण यायचं कारण की कितीही झालं तरी सोन्याताई ची जी भीती आहे म्हणजे ती नुसती भीती नाही पण आय थिंक ती आदरयुक्त भीती आहे, त्यामुळे खूप दडपण यायचं की बापरे सोन्यातही आता बघणार आहे आपला डान्स किंवा ती आता तोडा बघणार आहे, तर कारण की ती इतकी बारकाईने प्रत्येक गोष्ट बघते आणि त्याच्यावरनं खडसावते, म्हणजे ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ती जे चांगलं आहे ते चांगलं वाईट आहे ते वाईट आहे तोंडावर बोलते, त्याच्यामुळेच तो जे खरं आपल्याला फीडबॅक असतो तो मिळतो आणि त्यातून शिकायला मिळतं, त्यामुळे मला ती भीती कायम तिची असायची आणि आजही आहे. माझ्या मुलीलाही सोन्याताईची प्रचंड भीती वाटायची, आजही वाटते, ऑफकोर्स सगळ्यांनाच वाटते, पण एक गोष्ट मात्र मला जाणवली ती म्हणजे जेव्हा या मुलींना घेऊन सोन्याताई एक वेगळा कार्यक्रमासाठी काही बसवत होती आणि त्यांचा वेगळा एक क्लास पण ह्या मुलींचा जेव्हा घेत असते तेव्हा मी एका क्लासच्या दरम्यान गेले होते आणि सोन्याताई नुसतंच नृत्य शिकवत नव्हती पण त्याबरोबर ती खूप छान बोलून गेली आणि क्लास संपल्यानंतर मला माझी मुलगी येऊन म्हणाली की मम्मा मला ना सोन्याताईला मिठी मारावीशी वाटते. आणि मी म्हटलं की मग जाऊन मिठी मार, पण ऑफकोर्स सोन्याताईला तिला असं डायरेक्ट जाऊन मिठी मारायला तिची हिंमत होत नव्हती, सो मी सोन्याताईला हळूच जाऊन म्हटलं की सोन्याताई असं असं सनाया म्हणत होती, तर सोन्याताई तिच्याजवळ गेली आणि म्हणाली अगं काय वाटतंय ना तुला मग कर की. आणि तिथे मला जाणवलं की नुसतीच भीती नाही तर तिने तो एक मध्यसाद सुद्धा साधलेला आहे या मुलींबरोबर, की जिथे त्यांना ही असं वाटतं की आपणहून जावं त्यांना मिठी मारावी, सो ते प्रेम तो आदर सुद्धा तेवढाच त्याच वेळेस तो मेंटेन करणं हा जो एक
मध्य तिने साधलेला आहे. इट जस्ट अमेझिंग. कारण की आजकाल आपण बऱ्याचशा टीचर्सना बघतो, गुरुंना बघतो की ते फार यु नो तासाचं वेळेचं बंधन घेऊन चालत असतात की एक तास माझा क्लास झाला आता मी जाणार, साडेपाच ते साडेचा क्लास झाला बस क्लास संपला. तर असं कुठेही सोन्याताईच्या बाबतीत होते. इनफॅक्ट सोन्याताई आणि अख्ख्या क्लासमधले सगळेजण एकमेकांना मदत करण्यासाठी आतुर असतात. सोन्याताई नुसतंच नृत्याचं शिक्षण देते का? तर नाही. कारण की मी जेव्हा कधीही क्लासमध्ये जाते आणि जेव्हा ऑलरेडी सोन्याताई बसलेली असते तेव्हा आय हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल. कारण की मला माहितीये की ती बघत असणार की मी कशी येते, मी कशी येऊन तिथे बसलीये, मी काय करते. सो हे जरी तिचं लक्ष त्या नृत्य शिकणाऱ्या किंवा ज्यांना ती शिकवते त्यांच्याकडे जरी असलं तरी तिचं लक्ष चौफेर असतं की कोण काय करतंय. मग त्याच वेळेस नुसतं नृत्याशी रिलेटेड असं नाही पण म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर या मुली जेव्हा बसलेल्या होत्या छोट्या मुली आणि त्या शिकत होत्या आणि आम्ही पढंत करत होतो त्यावेळेस पढंत करताना तुम्ही किती तोंड उघडून बोललं पाहिजे आणि आपण किती चुकीच्या प्रकारे बोलतो किंवा हातवारे करतो किंवा जनरल एक जेस्चर हाय हॅलो करायचं सुद्धा ह्या काही काही गोष्टी किती चुकीच्या करतो हे ती त्यांना जाणीव करून देते. म्हणजे एक मुली जेव्हा आम्ही जेव्हा पडंत म्हणतो तेव्हा तोंडातलं धादंदा. सो सोन्याताईने त्यांना सांगितलं की तोंड उघडा आ ऊ ई ह्या ज्या काही गोष्टी पण आहेत त्यामुळे तिथे मला कुठेतरी असं वाटतं की नुसतं नृत्य असं नाही पण माझ्या मुलीला कदाचित मी कुठे कमी पडत असेल काही संस्कार देण्यामध्ये किंवा काही गोष्टी शिकवण्यामध्ये तर ती सगळी जी काही उणीव आहे ती सोन्याताई भरून काढते. कारण की त्या क्लासमध्ये गेल्यावरती तिला तो फटका बसतो किंवा असं बोलायचं नाही आहे असं वागायचं नाहीये आणि ते तिच्याकडनं वागलं जातं आणि ते ती शिकवते याचा मला खरंच खूप आनंद वाटतं की नुसतं नृत्य असं नाही पण बाकीच्याही गोष्टींकडे सोन्याताईचं बारकाईने लक्ष असतं. आणि जशी मी तिची आई आहे तशीच तिला आणखीन एक कोणतरी आई आहे जी तिच्या ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देईल ज्या कदाचित माझ्याकडनं दुर्लक्षित होत असतील. मी खरं म्हणजे कायम वाट बघत असते की सोन्याताईकडनं कधी कौतुकाची थाप मिळेल, कधी तिच्याकडनं वा छान असं रिस्पॉन्स मिळेल. त्यामुळे त्याच्यासाठी मी आस असलेली असते आणि आय थिंक सगळ्यांनाच आम्हाला तो रिस्पॉन्स किंवा तिच्याकडनं जे कौतुक असतं ते खूप खूप महत्वाचं वाटतं. त्याने कुठेतरी एक प्रोत्साहन मिळतं की आणखीन छान करावं, आणखीन मेहनत केली पाहिजे. जसं माझ्या बाबतीत झालं की लॉकडाऊनच्या दरम्यान मी माझ्या एका काही कारणासाठी नृत्याचं रेकॉर्डिंग करणार होते. मी आणि सनाया मिळून कथकचे काही तोडे आणि थाट वगैरे शूट करणार होतो. तेव्हा मी तिला फोन करून विचारलं की मी असं असं करणार आहे तर करू ना. ती म्हणाली हो कर, एकदा कर आणि मग मला रेकॉर्ड झालं की दाखव. आणि मी ते सगळं शूट झाल्यानंतर मी तिला ते दाखवलं आणि मला प्रचंड टेन्शन आलं होतं की बापरे आता काही माहिती नाही काय म्हणणार आहे, कुठे काय चुकलीये, कुठे काय गडबड केली. पण तिने त्याच्यावरती इतका सुंदर मेसेज मला पाठवला, मला इतकं छान वाटलं तिच्याकडनं कौतुक माझं झाल्यानंतर की तू किती छान केलंस किंवा किती म्हणजे ते माझ्या अजूनही लक्षात आहे. आणि हे छोटे छोटे क्षण जे असतात, हे छोट्या छोट्या कॉम्प्लिमेंट्स असतात त्या खरंच माझं तरी आयुष्य बनवून टाकतात. सो मला खूप छान वाटलं आणि ह्यापुढेही मी खूप प्रयत्न करीन की मी आणखीन मेहनत करीन, आणखीन प्रॅक्टिस करीन, रियाज करीन आणि कायम सोन्याताईकडनं ती वाहवा मिळवायचा प्रयत्न करीन. सोनालला मी एवढंच सांगेन की आता सुरू केलं असतं आता थांबवू नकोस. खूप सुंदर आहे हा प्रवास आणि शास्त्रीय नृत्य शिकताना मी असं म्हणेन की तुम्ही एकीकडे पोचता आणि सतत एक प्रकाश लांब दिसत असतो तुम्हाला, एक लांब प्रकाशाची जागा दिसत असते आणि तुम्ही त्या लांब प्रकाशाच्या जागेकडे वाटचाल करता आणि तुम्ही त्या प्रकाशाच्या जागेच्या जवळ येत आहे असं तुम्हाला वाटलं की पुन्हा ती जागा लांब जाते आणि म्हणूनच तो इंटरेस्टिंग असतो प्रवास आणि म्हणूनच आपल्याला काही संपूर्णपणे काहीतरी मिळालंय हे फिलिंगच आपल्याला येऊ शकत नाही जर तुम्हाला चांगलं शिकायचं असेल तर. आणि तो गुण शिकण्याचा तुझ्यात आहे तर नक्की तू हे कंटिन्यू कर. मी आणि सनाया खरंच आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला सोन्याताई सारखी गुरु मिळालेली आहे. कारण आजकालच्या जगामध्ये अशा प्रकारचे गुरु मिळणं जे तुमच्यावरती एवढी मेहनत घेतात, तुमच्यासाठी रक्त आटवतात, तसं लिटरली सोन्याताई आमच्या सगळ्यांवरती प्रत्येक मुलीच्या बाबतीत ती इतकी मेहनत घेते. प्रत्येक मुलीचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट तिला माहिती असतात आणि ती जीव तोडून आमच्यावरती मेहनत घेते. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही नशीबवान आहोत की तिने आम्हाला शिष्य म्हणून निवडलं. कारण की आपण कधीही कोणत्याही टीचरला निवडत नसतो तर
आपल्याकरता ते आपल्याकरता भाग्य असावं लागतं, आपल्या नशिबात असावं लागतं की अशा प्रकारचे चांगले गुरु आपल्याला मिळतात, ते आपल्याला चूज करतात शिकवण्यासाठी. सो मी कायमच ऋणी आहे सोन्याताई तुझी की मी आणि सनाया तुझ्याकडे शिकायला आलो आणि आम्ही जे काही आता करतोय किंवा यापुढेही करू त्याच्यामध्ये आम्ही तुला आश्वासन देतो की आम्ही पूर्णपणे मेहनत करू, आमचं 100% द्यायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त छान नृत्य करून तुला आमच्याबद्दल अभिमान वाटेल असं कायमच वागायचा प्रयत्न करू. सगळ्या इमोशन्स मध्ये कुठची मोठी भावना असेल तर ती म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना, आणि ही जेव्हा भावना तुमच्यामध्ये असते तेव्हा तुम्ही आयुष्यात खूप पुढेच पुढे जात असता. आणि म्हणूनच ह्या तुझ्या सिरीजमध्ये, ग्रॅटिट्यूड सिरीजमध्ये तू आम्हाला तुझ्याबद्दल जे वाटतं, जी आमची जी भावना आहे ग्रॅटिट्यूडची, ती व्यक्त करायचा आम्हाला जी संधी दिलीस, मला जी संधी दिली त्याकरता खरंच खूप थँक्यू. मी आणि सनाया कायम प्रयत्न करू की तुझ्याकडे जो नॉलेजचं जे भंडार आहे, तुझ्याकडे ज्ञानाचा जो महासागर आहे, त्याच्यामधनं आम्हाला त्यातल्या त्या गोष्टी आम्हाला आत्मसात करण्याची ताकद मिळावी आणि आमच्याकडनं ते केलं जावं, बस एवढीच प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तू आमच्या आयुष्यात आलीस त्याकरता थँक्यू व्हेरी मच. पहिल्या दिवशी जेव्हा सोनालीचा नाच बघायला मी बसले क्लासमध्ये तर तिचा चेहरा एकदम पडलेला होता, घाबरलेली होती. म्हटलं काय झालं, एवढं का टेन्शन आलं तुला? ती म्हणली नाही नाही, म्हणजे असं इव्हेंटला एखाद्या काहीतरी एक अप्रोच घेऊन येऊन वेगळं आणि तुझ्यासमोर मी आज विद्यार्थिनी म्हणून, कथ्यक्ष विद्यार्थिनी म्हणून उभी आहे आणि भयंकर दडपण आलं आहे मला. तर मला चांगलं वाटलं एका पद्धतीने की नक्की हिची भूमिका योग्य आहे. मी ह्या सगळ्याचबद्दल सांगेन की क्रांतीबद्दल सांगेन, मनवाबद्दल सांगेन, क्षितीबद्दल सांगेन, सोनालीबद्दल सांगेन की मधुराबद्दल सांगेन की ह्यांचं कसं आहे ना, ह्यांना मी देवळातला पुजारी असतो की नाही, मला नेहमी असं वाटतं की देवळातल्या पुजाऱ्याविषयी आपल्याला जे वाटतं ते ह्यांना माझ्याविषयी वाटतं की पुजारी नेहमी जो गाभाऱ्यात पूजा करत असतो, म्हणजे आपण काय म्हणजे एका शंकराच्या देवळामध्ये गेलो की त्या पिंडीच्या जवळ जाऊन त्याची पूजा करणारा, असं देवाशी हितगूज करणाऱ्या पुजाऱ्याशी जर आपण बोललो तर आपलं काहीतरी देवाशी हितगूज करू शकू. तर कथक हा असा एक परमेश्वर आहे की त्या परमेश्वराची मी पुजारी असल्यामुळे माझ्याकडे क्लासला आल्याने आपण त्या कथ्यक्षी हितगूज करू शकू असं या मुलींना वाटतं आणि त्यामुळे त्यांचं कायमच माझ्याकडे स्वागत आहे. आणि त्यातलीच ही सोनाली, सोनालीला मी खूप शुभेच्छा देते की तिने ते पूर्ण करावं कथ्थक आणि तिची जी इच्छा आहे. मला आठवतं की सोनाली जवळजवळ उपांत्य विशारदपर्यंत शिकली होती आणि तिची पुन्हा तिने परत प्रवेशिका प्रथमपासून सुरुवात केली, इतकं मागे जाऊनही पुन्हा काय म्हणतो आपण अनवाइंड करायची तिची तयारी आहे, त्यामुळे नक्कीच ती ह्याच्यात काहीतरी चांगलं काम करू शकेल. आणि आता एपिसोडच्या शेवटी दरवेळेला मी एक स्टेप दाखवते, पण आज मी तुम्हाला एक कथ्थकचा थाट दाखवणार आहे. झपताल जो सध्या सोनाली शिकते म्हणून झपतालातलाच एक थाट दाखवते. कथ्थक शिकताना आधी थाट दाखवते आणि मग त्याच्याविषयी बोलते. आता मी थाट घेऊन उभी राहिले आणि थाट घेऊन उभी राहिले जेव्हा मी थाट घेताना या झाल्या स्टेप्स. पण जेव्हा तुम्हाला अशा काही ठेहरावाच्या जागा असतात ह्या कळण्यासाठी संस्कारांची गरज असते आणि चांगल्या कलाकाराला नेहमी त्याची किंमत कळते. त्यातलीच एक सोनाली आहे म्हणून आज तिच्याविषयी बोलले. पुढच्या आठवड्यात वेगळ्या एका कलाकाराला घेऊन आपल्यासमोर येईल. धन्यवाद.